नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे विशेष सहकार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे ई स्कूल ध्यासमचा गुणवत्ता। आज आपण शिकणार आहोत इयत्ता दुसरीतील विषय गणित गोष्टीतील बेरीज पान नंबर 26। चला तर मग आहात ना सगळे तयार? मुलांनो, तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते आवडते ना? नक्कीच आवडत असेल। तर मी आज अशीच एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते। एका शाळेमध्ये एका वर्गामध्ये दोन मुलांचा वाढदिवस असतो। एक विद्यार्थिनी साक्षी आणि दुसरा सार्थक अशा दोन मुलांचा वाढदिवस असतो। आता तुम्हाला माहिती आहे वाढदिवस म्हटलं की चॉकलेट। मग त्या वर्गामध्ये साक्षी ही मुलांना चॉकलेट वाटते, त्याचप्रमाणे सार्थकसुद्धा मुलांना चॉकलेट वाटतो आणि दोघांचे मिळून भरपूर असे चॉकलेट वर्गातील सर्व मुलांना खायला मिळतात। तर अशी ही गोष्ट अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आज आपण शिकणार आहोत गोष्टीतील बेरीज। इयत्ता पहिलीमध्ये आपण बेरीज शिकलो आहोत, परंतु आता गोष्टीतील बेरजेमध्ये आपण शिकणार आहोत। मंजोतने बदामाची 14 झाडे लावली आणि पेरूची 21 झाडे लावली, तर तिने एकूण किती झाडे लावली? समजली गोष्ट? आता या गोष्टीमध्ये काय दिले आहे? बदामाची झाडे 14 आणि पेरूची झाडे 21। आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बेरीज करावी लागेल। तर आपण नेहमीप्रमाणे दशक एकक वहीमध्ये आखून घेऊया आणि त्या दशक एककाच्या घरामध्ये पेरूची झाडे किती आणि बदामाची झाडे किती हे लिहूया। आता यामध्ये बदामाची झाडे आहेत 14, म्हणून 1.41 हे झाले 14 बदामाची झाडे। त्यानंतर पेरूची झाडे आहेत 21, म्हणजे 2.11। आता आपल्याला एकूण किती म्हणजे बेरीज करावी लागेल। आता याची बेरीज येईल एककाच्या घरात 4+1 म्हणजे उत्तर आलं 5 आणि दशकाच्या घरामध्ये 1+2 उत्तर आलं 3, एकूण उत्तर आलं 35। म्हणजे मंजोतने लावलेली झाडे एकूण 35 हे झालं गोष्टीचं उदाहरण। आता आपण दुसरं उदाहरण पाहूया। रवीकडे 15 फुगे आहेत आणि गीताकडे 21 फुगे आहेत, तर दोघांकडे मिळून किती फुगे आहेत? गणित समजलं तुम्हाला? याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? तर रवीचे फुगे आणि गीताचे फुगे। काय विचारलं आहे? तर दोन्ही मिळून किती फुगे झाले? नेहमीप्रमाणे परत आपण दशक एककाचे घर आखून घेणार आहोत। कुठलंही गणित सोडवताना दशक एकक आखून घ्यायचं आणि त्यामध्येच व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपलं गणित सोडवायचं, म्हणजे चुकत नाही। ठीक आहे, दशक एकक आखून घेतलं। आता रवीचे फुगे किती आहेत? 15.51 आणि गीताचे फुगे किती आहेत? 21.11। आपल्याला विचारलं आहे दोघांचे मिळून किती फुगे, काय करावं लागेल आपल्याला? सांगा बरं, विचार करून। बरोबर, बेरीज करावी लागेल। म्हणजे आता आपण याची करूया बेरीज। एकक घर अगोदर सोडवायचं, 5+1, 5+1 झाले 6। त्यानंतर दशकाचं घर 1+2 एकूण झाले 3, 3.61 म्हणजे 36। यावरून रवी आणि गीताचे फुगे झाले 36। समजले ना गोष्टीतील बेरीज? समजलीच असेल। तर आता सरावासाठी आपण आणखी काही उदाहरण घेऊया। पान नंबर 26 वरती तुम्हाला काही सरावासाठी उदाहरणं दिली आहेत, ती आपण पाहूया। आता गोष्टीतील पुढील उदाहरण पहा।
यालाच शाब्दिक उदाहरण असेही म्हणतात बर का। दादाकडे 15 रुपये होते, त्याला मावशीने आणखी 20 रुपये दिले, तर दादाकडे एकूण किती रुपये झाले। ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेले आहे की दादाकडे किती रुपये होते, मावशीने किती रुपये दिले, आणि काय विचारले आहे की दादाकडे एकूण रुपये किती झाले, म्हणजेच आपल्याला बेरीज करावी लागेल 15 अधिक 20। उत्तर आलं 35, म्हणजेच दादाकडे एकूण 35 रुपये झाले। यानंतरचं उदाहरण आहे, कपाटात 24 पुस्तके होती, कपाटात आणखी 12 पुस्तके ठेवली, तर कपाटात एकूण पुस्तके किती झाली। या उदाहरणात काय दिलेलं आहे आपल्याला, तर कपाटात 2 वेळी ठेवलेली पुस्तके आणि दोन्ही मिळून किती झाली, तर 24 अधिक 12। उत्तर आलं 36, म्हणजेच कपाटात दोन्ही मिळून 36 पुस्तके झाली। पुढे जाऊया आपण। घरामध्ये 18 डबे होते, आईने बाजारातून आणखी 11 डबे आणले, तर घरात एकूण डबे किती झाले। इथेही आपल्याला काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल, कारण आपल्याला एकूण डबे विचारलेले आहेत। 11 अधिक 18, उत्तर आले 29, म्हणजे घरात एकूण डबे झाले 29। आहे की नाही सोपं? गोष्टीतील गणित म्हणजेच शाब्दिक उदाहरण नेहमीप्रमाणे समजून घ्यायचं आणि सोडवायचं। पुढचं सरावाचं गणित आहे आपलं, साजिदकडे 24 अंडी होती व शबानाकडे 32 अंडी होती, दोघांची मिळून किती अंडी झाली। 24 अधिक 32, उत्तर आलं 56, म्हणजेच जावेद आणि शबाना दोघांकडे मिळून अंडी झाली 56। आता आपण सरावासाठी शेवटचं उदाहरण पाहूया। मरियाकडे 30 नाणी गोळा झाली आणि मिहीरकडे 24 नाणी गोळा झाली, तर दोघांची मिळून किती नाणी झाली। या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, मरियाकडे असलेली नाणी आणि मिहीरकडे असलेली नाणी, काय विचारलेलं आहे, दोघांकडे मिळून किती नाणी झाली। मग आता आपण सोडवूया। नेहमीप्रमाणे दशक एकक आखायला विसरायचं नाही। पहा मग, मरियाची नाणी 30 आणि मिहीरची नाणी 24, यांची करूया बेरीज। एकक घरामध्ये 0 अधिक 4, उत्तर आलं 4। दशक घरामध्ये 3 आणि 2, उत्तर आलं 5, म्हणजेच मरिया आणि मिहीर दोघांची मिळून नाणी झाली 54। आहे की नाही सगळं सोपं? म्हणजे या गणितामध्ये फक्त काय दिलेलं आहे आणि काय करायला सांगितलं आहे हे समजून घेतलं की गणित सोडवणं सोपं जातं। आणि तुम्हाला हे समजलंच असेल तर तुम्ही पान नंबर 26 वर जे सरावासाठी उदाहरणं दिलेली आहे ती पुन्हा तुम्ही एकदा आपल्या वहीमध्ये सराव म्हणून सोडवायची। आणि यानंतर असंच आपण पुढच्या पाठामध्ये आणखी काही बेरजेचे उदाहरण सोडवणार आहोत। तोपर्यंत वाट पाहूया। थँक्यू।